सांगितलं का मी अधिकृत पक्षाकडे फॉर्म भरलेला आहे, त्यांनी ते दाखवलं डॉक्युमेंट, तुम्ही अधिकृत मागणी केलेली आहे का, नेमकं काय वस्तुस्थिती सांगा. माझ्याकडे पण डॉक्युमेंट आहेत, मी मारुती शेटला दाखवलं आहे. मी महाराष्ट्र बँकेमध्ये त्याचा डी डी भरलेला आहे आणि डी डी आधारे फॉर्म सर्व माझ्याकडं ते म्हणजे कलर जेव्हा काढलेला आहे. आणि पवारसाहेबांनी मला अध्यक्ष केलं आहे, पवारसाहेबांना मी स्पष्ट सांगितलं आहे का, पवारसाहेब मी 13 तालुक्याचा कारभार करू शकतो, जिल्हा परिषद चालू शकतो आणि जुन्नर तालुक्याची जबाबदारी एकदा माझ्यावर देऊन टाका. आणि म्हणजे मी असं पवारसाहेबाकडं, रोहित पवार माझे मित्र आहेत, रोहित पवारसाहेब आणि मी 2.5 वर्ष जिल्हा परिषदला आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यामुळं वरच्या लेवलला चर्चा चालू आहे. मला विश्वास आहे का पवारसाहेब मला डावलणार नाही, कारण विश्वास आहे का मी जिल्हा परिषदचा कारभार कसा केला, शरद चंद्रजी पवारसाहेब आणि अजितदादा असतील, रोहित पवार असतील, पवार फॅमिलीला सर्वांना माहीत आहे. मी जवळजवळ मगाशी तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नाला मातेशी उत्तर दिले, परंतु पवार फॅमिलीचे मी अत्यंत जवळीक आहे आणि यावेळेला खरं तर तिकीट त्यांनी द्यावा, मला नाही दिली तरी आधी समजेल द्यावा अशी माझी, म्हणजे का मला द्यावा असं काय नाही. मी ते पहिले सांगितलं आहे, काल घोडेसाहेब आम्ही चर्चा केली, याच्यामध्ये काय आमचे अजूनही काही कार्यकर्ते आहेत, तो काय मग भांडेसाहेब आहेत, आमची भाऊकी आहे, नंतर घोडे सर आहेत, नंतर इटेल बोराडे आहे, नंतर जोशी सर आहेत, नंतर आपला ते चिमटे सर आहेत, जवळजवळ आमचे 7-8 जण इच्छुक आहे. परंतु माझी समाज बांधवांना वेळीच विनंती आहे आणि मी काल ते घोडेसरांना बोललोय पण, आपण जसे इच्छुक आहात असं धाडस करायला पण शिका. कमला आपण 8 जण इच्छुक आहात, सर्वांना विचारलं म्हटले बा जर आपल्याला तिकीट नाही दिली, आता तिकीट तर फक्त पवारसाहेबांचं मागितले, डी डी तर पवारसाहेबांचेच काढलेले, पवारसाहेबाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारसाहेबांच्या नावाने ते डी डी काढले दोघांनी ती. तर हे आमचे सगळे मित्रमंडळी आहे, हे आमची सगळी माणसं एकच आहे. परंतु त्या ठिकाणी काल मारुती शेटला मी सांगितलं बा असं असं झालं, तर मी त्यांना माझी भूमिका पण मी स्पष्ट केली की आता समजायला मी एक जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, मी 13 तालुके सांभाळले, उद्याला तिकीट नाही दिली आणि मी जर उभा नाही राहिलो तर लोक म्हणतील आणि काहीतरी काळा बाजार केला हा का थांबला. म्हणून मीडियाच्या समोर माझं स्पष्ट मत आहे, तिकीट मिळाली तर आनंद आहे घोडे सर, बरोबर मी त्यांना कालच म्हणलं घोडे सरला, घोडे सर परत तुम्ही म्हणणार मी अपेक्षा उभा राहत नाही, मी तिकीट मागितले पण तिकीट दोघांनाही जर भेटली नाही तर मी अपक्ष अन्यथा कोणत्याही पक्षाकडून उभा राहणार आहे, हे जर मान्य असेल तर लोकांनी टाळवायचं आहे. टाकायला जायचं आणि माणूस साहेब गाडग्याला पोहोचलं हे आमच्या रक्तात नाही. मी काय सर्वसामान्य कार्यकर्ता नाही, मी काय कुठल्या एखाद्या गावचा सरपंच नाही, मी काय कुठला नोकर वगैरे नाही, मी 24 तास जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आहे आणि मला जनतेने उभं केले. जवळजवळ अख्या तालुकावर बॅनर लागले, जवळजवळ मीडियाच्या माध्यमातून 4-5 लोकांनी म्हणणं पण दिले कोण उमेदवार पाहिजे काय पाहिजे. परंतु जर समाजाच्या एखाद्या माणसाला मोठ्या पक्षाची तिकीट भेटतात भारतीय शेत तर ते पण मला मान्य करावं लागेल, मला थांबावं लागेल. परंतु जर पक्षाने विचार केला नाही ना आपल्याला जरी लाताडवलं तर त्या वेळेला मात्र समाजाने मला सांगितलंय लांडे साहेब थांबायचं नाही, देवराम लांडे उमेदवार आहे म्हणजे आहे, मान्य तुम्हाला. अशा प्रकारचं धोरण ठरलं, उद्या घोडे साहेबांना तिकीट द्यावा, उद्या भांडे साहेब आहेत, उद्या आमचे भाऊके आहेत, ते माझे भाऊ साहेब बारखा, उद्या ते विठ्ठल बोराडे माझे पाहुणे. आज ते जिल्हा परिषदला आम्ही एकमेकच्या विरोधामध्ये प्रचार चालू होता आमचा वर्षभर, पण सर्वात आधी 1 लाख रुपये वर्गणी जाहीर करणार विठ्ठल बोराडे. स्वपन जोशी माझा मित्र आहे, तो डबल ग्रेड आहे, MABA आहे जोशी सर, त्यांना शाळेतून काढून टाकले, म्हणलं मला आता नोकरी नाही तर मी चुके. चिमटे सर म्हणले मी स्थान अधिकारी आहे, मागच्याला मी मारुती शेट्टी मला माघार घेतली, असे अनेक 7-8 कावाशेर गागरे चुके. ज्या टायमाला कावाशेतला आशा नाट्याला मीटिंग झाली मला घोडे साहेबांनी बोलून घेतलं सर, मला म्हणले बा कावाशेर आला तुम्ही इकडे, तुम्ही लांडे साहेब जर नाही तिकीट भेटली तर घोडे सर म्हणले तुम्हाला उभं राहावं लागेल, म्हणलं कावाही चुके, कावाशेटनी पत्र काढले, कावाशेट म्हणले मी तुमचा सूचक होईल. ही आमची आशा नाट्याची बैठक सर, बरोबर म्हणजे वेगळं काय असं काय नाही, हे सगळे इच्छुक उमेदवार माझेच आहेत, मला दांडगा अनुभव आहे. मी सरपंच पदापासून तर शेवट जिल्हा परिषद अध्यक्ष मारुती शेटने सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांच्या अध्यक्षपर्यंत गेलेलो आहे,
सातत्याने समाजावर आणणे होते, मी धडपड करते। मला तर मी असं म्हणणं आहे की सर्व महाराष्ट्राचा विचार केला पत्रकार मित्रांनो, तर महाराष्ट्राचा तुम्ही अभ्यास करा। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पवार साहेबांना मदत कोणी केली असेल या लोकसभेच्या निवडणुकीला, तर महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांनी केली आहे। आणि म्हणून एका आदिवासी बांधवाला पडवा द्या। शिवराम नांदे म्हणत नाही बुवा, याच्यातलं कोणला येतं तिकीट? पवार साहेबांनी विचार करावा, समजायला काही समज नसतील नसू द्या, पण जाऊन घेता येते। निवडणुकीचा फॉर्म भरायला गेलेली माणसं सुद्धा फॉर्म भरतात आणि मागून आलेली फॉर्म भरतात। आपण आता उदाहरणार्थ पाहिजे तर बोलू नो, आढावड साहेब आता राष्ट्रवादीमध्ये आले त्यांना लगेच तिकीट दिली, तशी द्या ना आम्हाला। आमचं मागणंच ते आहे, कारण मी आता बघतोय वाणी साहेब, संदीप भाऊ, काका पंढरीनाथ, पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, तुम्ही पण आमचे मतदार आहात, तुम्ही पण तरी कधीतरी एकदा गरिबांचा आमदार करा। वडापाव खाणारा, रस्त्यावरती माणूस पडला गेला उचलून नेणारा, एखाद्या डॉक्टरला सरपटव झाला तिथं अन्याय झाला तिथं धावणारा, गरिबावर अन्याय झाला, ते माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे माझ्या सर्व आदिवासी बांधवांना। त्या देवराम लांड्यांनी आता पुढे पाऊल टाकलंय, तो पाऊल समाजाने मला उभं केलंय। माझी इच्छा नव्हती वाणी साहेब उभं राहायची, संदीप भाऊ माझी इच्छा नव्हती, मला लोक आले वाढदिवसाला, मी हराना गाडलो होतो, लोकांनी सांगितलं मला थांबायचं नाही, फक्त मी एकाच मुद्द्यावर थांबलो गोडे सर। जर एखाद्या पवार साहेबांसारख्या मोठ्या पक्षाने तिकीट दिली तिथं मात्र आपण समाजाच्या पुढे जायचं नाही, पण जर तिकीट दिली नाही तर देवराम लांडे हा सर्वसामान्य गोरगरिबाचा उमेदवार आहे, असं मी मीडियाच्या माध्यमातून आज या ठिकाणी जाहीर करतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे आमच्या अध्यक्ष मार्फत वाड्यातील माझे सगळे इच्छुक उमेदवार असतील, इच्छुक काय राहणं, प्रत्येकाने इच्छुक राहिलं पाहिजे। जुन्नर तालुक्यामध्ये आता 16 लोक इच्छुक आहेत, आमचा नंबर फार 17 आहे, आमच्यात काय ना राहू, खुशी खुशी आहे। आणि म्हणा असं कुठल्या प्रकारचं कुणाचा दोष नाही, जरी दोषी सर इथं नसतील, दगुडदादांनी मग सांगितलं हजर नसेल तरी आमचा विचार करा, दगुडदादा तुमच्या मताची आम्ही सहमत आहे। तांबेगाव मोठे 3000 मतदान आहे तांब्याला, तुमचं आम्ही विचारात घेतलेलं आहे, चिमटे साहेब जरी त्यांना विचार घेतलाय, दत्ताभाव गावरे आमचा मित्र इकडे दत्ताभाव जरा ते सरपंच ते आल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद। शिंगाडे साहेब मी सगळ्यात मान्यवर, तर मित्रांनो आताची वेळ आली बबनराव सर्वांनी, हे बघा शेवटी प्रत्येक हा माणूस आहे, टाटा बिर्ला असेल त्याला एक मताचा अधिकार, शेतकरी असेल त्याला एक मताचा अधिकार। मोरे साहेब जरा विचार करा, पत्रकार मित्रांनो तुम्ही जुन्नर तालुक्यातले पत्रकार आहात, हलता बोलता कार्यकर्ता आहे, सतत रात्री 12 वाजता फोन करा, वादळ नाही पोचलं तर माझा कान धरा। तुमचं सगळ्यांचं चॅनल जर उघडे केलं ना तर 1000 बातम्या निघतील, राजकारणाच्या हिराईत गरिबाला मदत करणे, धावून जाणे, सतत मला इशेत करून या ठिकाणी खरं तर अभिमान वाटतो सर्व समाज बांधवांचा। काही मंडळी आली नसतील तरी त्यांनाही धन्यवाद, आता नसतील आता दुसऱ्या मीटिंगला येतील, आम्हाला कोणावर असा दोष करायचा नाही किंवा कोणाबद्दल असा गैरसमज करायचा नाही, पण पत्रकार मित्र तुम्ही या ठिकाणी आलात, निश्चितपणे पवारसाहेबांकडं तिकीट आम्ही मागतोय। आम्हाला 8 पैकी कुणालाही एकजणांना तिकीट दिली पवारसाहेबांनी तरी आम्हाला मान्य, पण जर आम्हाला एकालाही तिकीट दिली नाही तर समाजाच्या, कारण मी वाणी साहेब समाजाने मला उभा केला, मी उभा राहायला इच्छुक नव्हतो। माझा 2 महिन्यापूर्वी घरटी दौरा झालेला आहे, माझ्या घोंगडी बैठका झालेल्या आहेत, मी नेहमी माझ्या दस्क्रियात कुठं कार्यक्रमात सांगत असतो माझा म्हणजे माझा प्रेम हक्क म्हणजे सर्वसामान्य जनता, आणि त्या सर्वांचा विचार घेऊन सर्वांनी मला उभं केलं आहे। मी इच्छुक जरी आहे तरी जनतेनं सांगितलंय लांडे साहेब तुम्ही थांबू नका, पण मी स्वतः मनाचा मोठेपणा केलाय, जर आमच्यातल्या 7-8 पैकी पवार साहेबांनी कुणाला मला सोडून जरी तिकीट दिली तरी गोडे सर हे तर तुम्ही म्हणाल मला तिकीट नाही दिली, मी माघार घेतली आणि आता अध्यक्ष उभं राहिलं, मी कुठेतरी 12 मध्येला गेलो, चालणार नाही, बरोबर का म्हणताय? टाळ्या वाजवा मग, काकाला जायचं गाडगाला पैसे नाही लढायचं,
रडायचं नाही, लढायचं.